सांगली महापालिकेचा आयुक्त व महापौर हा वाद आणखी एकदा विकोपाला गेलाय. ठराव विखंडित करण्यामुळे पुन्हा एकदा महापौर आणि आयुक्त आमने सामने आलेले आहेत. महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच महापालिकेचं आर्थिक नुकसान करत आयुक्तांकडून महासभेचा ठराव विखंडित करण्याचा आयुक्तांनी घाट घातल्याचा महापौर हरुण शिकलगार यांनी आरोप केलाय. मिरज पाणी पुरवठा अमृत योजनेची जादा वाढीव दराची निविदा परस्पर मान्य करत महासभा आणि स्थायी समितीच्या अधिकारावर गणांतर आणले जात आहे. या योजनेत महापालिकेचे हित न पाहता काम केले गेल्यास न्यायालयात दाद मागितली जाईल असंही त्यांनी सांगितलंय. तसेच विकास कामांच्या फायली आयुक्तांनी अडवून ठेवल्या आहेत, त्याचाही जाब येणाऱ्या महासभेत प्रशासनाला द्यावा लागेल असंही त्यांनी सांगितलेलं आहे. करता अमृत योजनेचं शासनाकडून एकशे तिरकोटीच्या पाण्याच्या स्कीमला मंजुरी मिळाली. त्या अनुषंगानं महानगरपालिकेनं त्यामध्ये ठाव केला होता की व्याजाची व सर्व व्याजदराची कुठे निविदा स्वीकारून यामध्ये महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये 20 वर्षामध्ये अनेक चुकीच्या पद्धतीने कामं झाली. त्यामध्ये कुठलाही ठाव शासनाकडे विकसित करण्याकरता गेलेला नव्हता, परंतु महानगरपालिकेच्या आर्थिक परिस्थिती पाहता सांगली वाड महापालिकेमध्ये डेन्यू योजना, त्याचबरोबर ही पाणी योजना, यामध्ये महानगरपालिकेला त्याचा 74,000 रक्कम अशा अनेक बाबीवर महानगरपालिकेच्या अंगावर बोजा पडला असताना त्यामध्ये महासभेने निर्णय घेतला. महानगरपालिकेमध्ये कुठलीही